सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा इरशालवाडी या परिसरामध्ये अजून सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। जेव्हा ही घटना घडली त्यानंतर आता जर आपण बघितलं तर अनेक घर अशा पद्धतीने इथं या मातीखाली दबलेली आहेत। आपण बघतोय जी घर या ठिकाणी होती ती देखील आता संपूर्ण या मातीखाली किंबहुना अशा पद्धतीने जमीनदोस्त ही घर या ठिकाणी झालेली आहे। अजून आपण वर जाण्याचा थोडा प्रयत्न करूयात, कशा पद्धतीने ही सगळी माती या वाहून आलेली आहे। या डोंगराची जी माती आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात ही माती वाहत खाली आली। आपण बघतोय की सगळी जी घरं आहेत ही अशा पद्धतीने जमीनदोस्त झालेली आहेत, घरांचं नुकसान झालेलं आहे। याच मातीखाली किंबहुना या घरांमध्ये जे रात्री लोकं झोपलेली होती ती सगळी लोकं यामध्ये अडकली आहेत, तर काही लोकं अजूनसुद्धा या मातीमध्येच दबली गेली आहेत आणि या सगळ्या लोकांना काढण्याचं काम हे NDRFचे जवान या ठिकाणी करत आहेत। मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मोठी मोठी झाडं देखील या मातीमध्ये वाहून आलेली आहेत आणि आता NDRFचे जवान असतील किंबहुना इथले काही स्थानिक इतर काही संघटना असतील, सोशल वर्क करणारे लोक असतील, एकत्र येत या ठिकाणी ही सगळी माती काढण्याचा प्रयत्न होतोय। मोठा डोंगर समोर आपण बघतोय, जो डोंगराचा भाग आहे तो या पावसाच्या पाणीमुळं वाहून खाली आला आणि याच डोंगराच्या पायथ्याला ही वाडी होती आणि ही वाडी संपूर्ण या डोंगराच्या मातीखाली आली आणि संपूर्ण हे घरं जी आहेत ती जमीनदोस्त झाली आहे। दादा, काही लोक तिथं भेटली आहेत काय? अजून शोध कार्य सुरूच आहे। चालू बर, NDRFच्या जवानांशी बोलायचा प्रयत्न करूया। खूप या ठिकाणी काम करत आहे, काल रात्रीपासून इथं पाऊस सुद्धा सुरू आहे आणि बचाव कार्य या ठिकाणी अजूनही सुरूच आहे। सर, अभी तक ऐसे कितने लोगों को ये मलबे में से निकाला गया है? क्योंकि यहाँ पर काफ़ी सारी घर अभी तक हमने सर यहाँ पर लगता है ज़रूरत है कि जो मशीनें हैं आनी चाहिए, उपलब्ध होनी चाहिए यहाँ पर, क्योंकि मैन पावर कितना भी करे लेकिन बहुत सी अड़चने यहाँ पे आ रही है। अभी भी हम देख रहे हैं कि भारी बरसात अभी भी चल रही है। नहीं देखो, कहीं ऐसी मशीनें तो जरूरत है लेकिन परिस्थिति के हिसाब से यहाँ पे नहीं आ पा रही, क्योंकि ये रास्ता है नहीं यहाँ पे आने का, तो अब यहाँ पे हमको मैनुअली काम करना पड़ेगा। अगर ऐसी परिस्थिति है तो हम मैनुअली काम कर सकते हैं, मशीनें नहीं आती। और कितना वक्त लग सकता है ये सब जो रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है वो करने में पूरा? अभी इस बारे में कुछ नहीं बता पाऊँगा कि कितना वक्त लगेगा। आप जैसे देख पा रहे हैं कि वो कंटिन्यू रेस्क्यू वर्क चल रहा है। जी, रेस्क्यू ऑपरेशन जे सुरू आहे ते अजून किती दिवस चालेल हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण सगळं काही मनुष्यबळावरच करायचं आहे, सगळं मनुष्यबळावर अवलंबून आहे। थोडंसं पुढं सगळी माती आहे जी डोंगराची वाहून आलेली आहे आणि इथं सुद्धा घरच होतं। कॅमेरामॅन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।